ఓటు రాహుల్ సార్. థ్యాంక్ యూ బా, థ్యాంక్ యూ. सावंत वाडीवर अपना बघतोय राजू सावंत हे मत आमच्यासोबत ऑनलाइन जॉइंट आहेत त्या यूट्यूबच्या माध्यमातून ते आम्हाला नक्कीच ऐकतात. गौरव सावंत यांचे काका आताच भाऊ किंवा नक्कीच बंधू असतील. आज ओमकार देखील आला आहे आमच्यासोबत जॉईन झाला आहे. ओमकार देखील एक चांगला ऑपरेटर आहे. मग तर काल त्यांचं मग शेड्यूल बिझी होतं. मग तर आज ते देखील खूप दूरचा लांबचा अंतर कापून आमच्यासोबत आज जॉईन झाले आहेत. महेश यांच्या जवळचे मित्र ते देखील. तर आपण जाऊया मॅचच्या दिशेने. किस्सा थोडीशी अशी माझ्या आमच्या पूर्ण डीजे कक्षामध्ये आणि समालोचन कक्षामध्ये सर्व आमचे मित्र आहेत. तर एक चांगली मॅच आपल्याला मात्र पाहायला भेटते. असा हा दुसरा दिवस एक दर्जेदार अशी टुर्नामेंट आपण एन्जॉय करतोय. आपण सकाळपासून ऐकतोय कुणालजी दाते सर, त्याच्यानंतर प्रसादजी परब सर आणि आमचे अर्थातच जवळचे मित्र मॅडी अशा माध्यमातून पूर्णच्या पूर्ण सूत्रसंचालन या मेगा इव्हेंट सर. तर मॅच आपण स्टार्ट करूया. स्ट्राईक अँड लाईट फलंदाज कल्पेश साळुंके. पहिले षटक ओव्हर द विकेटने मात्र येत ना जेलची शक्यता नाकारता येणार नाहीये. गुड कॅच, 100% कमिटमेंट मैदानाच्या आतमध्ये आणि तिथे झेल देखील पकडला जातोय. तिथे क्षेत्ररक्षक होते. एक मिनिट तुला थांबवतोय आमच्या स्पर्धेसाठी सत्यजित वाघमारे मयूर शेटचे जवळचे मित्र इथे उपस्थित आहेत. त्यांचा देखील शुभ सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय. निश्चितचा तुझा वेळ मात्र घेणार नाहीये. लगेच जातोय मैदानाकडे आणि समालोचन कक्षामधून ऐकणार आहोत आपण राहुल भोईर यांना. हो टू राहुल. थँक्यू, थँक्यू महेश. तर आलेल्या सर्वच मान्यवरांचं पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. आमचे मयूरजी पिसेकर आणि प्रतीकजी पिसेकर आमचे एक दोन प्रमुख या स्पर्धेचे आयोजक आणि पूर्णपणे आमचे मयूर प्रतिष्ठान बदलापूर गाव या सर्वांच्या सहकार्याने ही नामवंत अशी बदलापूर नगरीतील एक नामवंत टुर्नामेंट आपल्याला मात्र पाहायला भेटते. टेनिस बॉलची अप्लातून अशी क्रिकेट स्पर्धा. ओव्हर द विकेट, पहिल्या बॉल वरती विकेट आला, सेकंड बॉल चुकीची गोलंदाजी इथं आपल्याला पाहायला भेटतीये आणि त्याच्यावरती आक्रमण देखील होत असताना बॅकफुट जाऊन शॉर्ट साठी जागा बनवली. इनफील्डच्या वरून मात्र चेंडू सरळ येतोय. वन बाउन्स ओव्हर द लाईन, 4 रन. चांगला फटका आपल्याला मात्र पाहायला भेटला ओव्हर द विकेट ना. पुढचा बॉल आताचा मात्र चेंडू चांगला आपल्याला पाहायला भेटला. डायरेक्ट हिट देखील झाला आहे. बघा किती चांगले इष्टरक्षक आहेत इष्टांच्या मागे. नरेश माध्यमातून नक्कीच आपण जेव्हा कवीशी संपर्क साधला तेव्हा नक्कीच कवीने सांगितलं की आमची शेताची कामं देखील सुरू आहेत. सराव देखील मात्र आम्ही अजूनही चालू केला नाहीये. तरी देखील जास्तीत जास्त चांगल्या प्रकारचा खेळ करण्याचा आम्ही प्रयत्न करू. ओव्हर द विकेट ना अगोदर खेळत आहेत चेंडू आणि बॅटचा अजिबात कोणताही संपर्क येत नाहीये. चेंजअप ज्याला म्हटलं जातं गतीमध्ये मिश्रण करत असताना त्याचा फायदा देखील. आता मात्र या दरम्यान या मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज जितेंद्र शिंदे नक्कीच असा मात्र फायदा देखील होतो. चांगला चेंडू, पहिल्या बॉलवरती विकेट आलं, सेकंड बॉलवरती चौकार, मध्ये त्याच्या नंतरचा कमबॅक देखील तेवढाच वाखणं जोग आपल्याला पाहायला भेटला. शॉर्ट साठी जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न अपील थोडीशी केली जातीये. अंपायर स्तब्धपणे आपल्या जागेवरती उभे आहेत. तोपर्यंत अजून एक डॉट बॉल येत असताना एक चांगली गोलंदाजी आपल्याला मात्र इथं पाहायला भेटते गोलंदाज जितेंद्रच्या माध्यमातून. षटक क्रमांक पहिले असताना मॅडी देखील आमच्यासोबत मात्र जॉईन झाला आहे. सनी स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून बघतो आपण आकर्षक असं बॅट्स तुम्हाला नक्कीच बाजूलाच मिळतील. त्याच्यानंतर आमचे रोशन धुळे एस एस के स्पोर्ट्सचे नक्कीच आपण बघतोय ओनर आहेत रोशन धुळे आणि त्याच्यानंतर आर एल बी स्पोर्ट्स असे खूप सारे स्पोर्ट्स वेअर आहेत. आणि ओव्हर द विकेट दरम्यान एक चांगला शेंडू आपल्याला मात्र पाहायला भेटतोय. प्राणी देखील मात्र खेळापासून लांब राहत नाहीत. बघा त्यांना देखील एक आवड आहे आणि ते देखील मात्र मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला मात्र पाहायला भेटतायत.
तर चला त्यांचं काही प्रॉब्लेम नाही, आपण आपला खेळ सुरू ठेवूया. तर एका षटकाचा मात्र खेळ संपलाय आणि एका षटकाच्या अखेरीस तर गेम प्ले करूया आपण, वेळ नका घेऊ प्लीज. आपण सामना लगेच सुरू करायचे. सेकंड ओव्हरला आपण सुरुवात करतोय. गोलंदाज आहेत योगेश. संघाची एकूण धावसंख्या 4. राऊंड ऑफ विकेट ने खूप चांगला फटका देखील असताना ओव्हर पिच बॉल बरोबर समोर आला आणि तेवढाच चांगला बॅट आणि चेंडूचा संपर्क पाहायला भेटला. बिग हिट षटकार. डीजे रॉनी देखील आनंद घेत असताना या टुर्नामेंटला पूर्णपणे ते एन्जॉय करतायत, कारण का एक मानाची ही स्पर्धा, ही टुर्नामेंट आपल्याला पाहायला भेटते. नवीन संकल्पना मयूर पिसेकर जेव्हा जेव्हा मनावरती घेतात तेव्हा तेव्हा आज अजून आपण बघितलं आहे काहीतरी वेगळंच आपल्याला पाहायला भेटलं आहे आणि या वर्षामध्ये हे वेगळं आपल्याला पाहायला भेटते. पुन्हा फटका तर फसला, धावा नक्कीच चांगला मिळतील, चांगली बॅटिंग पाहायला भेटते. पहिल्या ओव्हर मध्ये धावा आल्या नव्हत्या, मात्र या ओव्हर मध्ये धावा येणं गरजेचं आहे, कारण का समोरचा धावळ संघ तेवढाच ताकदीचा आहे, बलवंत आहे, बळाढ्य आहे. त्या टीम सोबत खेळत असताना पहिल्या इनिंग मध्ये कमीत कमी 40 ते 50 धावा बनवणं गरजेचं आहे आणि तोच प्रयत्न आता पाहायला भेटूया दरम्यान फलंदाज अभिच्या माध्यमातून. अभि देवगरी आहेत मैदानाच्या आतमध्ये. चंजपेस उशिरा खेळतायत, वेट अँड वॉश क्रिकेट ज्यांना म्हटलं जातं. शेवटच्या मोमेंटला बॅट्सन एकीच मात्र पेस करत असताना चेंडू मात्र जातोय दरम्यान शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने, तिथे मात्र फील्ड होईल तोपर्यंत एकदम मिळतीय आणि एका धावेच्या मदतीनं संघाची एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला भेटते 15. राऊंड विकेट या दरम्यान चेंडू जर मात्र तिथून निघाला असता तर मात्र सरळ सीमारेषा लगतच खूप वेगाने गेला असता. आउटफील्डचा जर आपण विचार केला पहिल्या दिवसापासून एक दर्जेदार असे आउटफील्ड आपल्याला मात्र पाहायला भेटते आणि खूप चांगला खेळ देखील होतोय. प्रत्येकी संघ 100% कमिटमेंट देण्याचा प्रयत्न करतो, कारण का एक नामांकित स्पर्धा आहे आणि मोठ्या स्पर्धेमध्ये चांगला खेळ प्रत्येकी खेळाडू करण्याचा प्रयत्न करेल. मिस टायमिंग झाला, फटका फसला, जेलच्या खाली वेगाने येत आहेत. जेल तर मात्र ड्रॉप झाला आहे. जेल खूप महत्वाचा होता, इम्पॉर्टंट होता, मात्र जेल इथनं सोडला जातोय. कॅचस विन द मॅचेस असं म्हटलं जातं क्रिकेटमध्ये, मात्र जेल पकडणं खूप महत्वाचं असतं. कुठलाही जेल असेल, अवघड असो किंवा सोपा असो, तो मात्र पकडणं खूप महत्वाचं असतं आणि जेल सोडल्याच्या नंतर मात्र बघूया इथनं अभि कशा प्रकारची बॅटिंग करतो या मॅचमध्ये. संघाची एकूण धावसंख्या झाली आहे दरम्यान 18 रन. स्कोर कार्डवरती षटक क्रमांक 2 आहे. योगेशच्या माध्यमातून अष्टक आपल्याला मात्र पाहायला भेटतो. 2 नामवंत संघ आमने सामने येत आहेत. मयूर ग्रुप प्रतिष्ठानच्या माध्यमातून भव्य दिवस आयोजन. मयूर ग्रुप चषक 20-19. राऊंड विकेटने जेल सोडल्याच्या नंतरचा आक्रमण मात्र आपल्याला पाहायला भेटतोय. मी अगोदरच म्हटलं कॅच पकडणं खूप महत्वाचं असतं, कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं. जेल सोडल्याच्या नंतर अभिच हा आक्रमण आपल्याला पाहायला भेटला. षटकार. चला वेळ आपण नक्कीच कमी घ्यावं. चला बदलापूर चे सर्वच पोलीस निरीक्षक देखील मात्र आले आहेत.
पूर्व आणि पश्चिम ईस्ट वेस्ट और मुकाबला है बेस्ट एक चांगली मॅच चांगली लढत आपल्याला पाहायला भेटेल आमचे पोलीस मित्र डीजे मास्टर रॉनी सांगतायत आम्ही तर गाडी मात्र एक मजबूत ठेवली आहे अवेंजर गाडी आहे मग त्या अवेंजर गाडीवरती कोण फिरणार आहे ती गाडी ज्याला मिळेल ना मात्र तो तर नशीबवान असेल मग त्याचा खेळ देखील करावा लागेल टॉप फायव्ह मध्ये जे संघ येतील त्या संघांचा आम्ही विचार करणार आहोत बाईक देण्यासाठी आणि त्याच्यानंतर मालिकावीर जशी जशी मात्र जे पारितोषिक जवळ येईल आम्हाला आढळलं की एखादा खेळाडू मात्र त्यासाठी जिथे खेळतोय तर त्या खेळाडूला आम्ही मात्र मालिकावीर देणार नाही आहोत आम्ही काल देखील अलॉटमेंट केली होती आणि आज देखील अलॉटमेंट करतो आम्ही बाईक मात्र ठेवली आहे देण्यासाठीच मात्र तो तुम्ही चांगला खेळ करून बाईक पटकावायची आहे दरम्यान अकुट्टप्पाचा बॉल पोलच्या माध्यमातून खेळतात कवी आहेत नवीन गोलंदाज चेंडू डीप मध्ये जाईल खेळाडू चेंडूवरती येऊन तुम्ही फेक करतील तोपर्यंत एक धाव मिळतीय आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या एक ने जाते पुढे 25 धावा स्कोर कार्ड वरती कवी पहिल्या मॅचचा हिरो पहिल्या मॅच मध्ये अप्रतिम क्लास बॅटिंग आपल्याला कवीच्या माध्यमातून पाहायला भेटली एक अष्टपल्लू खेळाडू आहे धारोळ टीमचा राऊंड विकेट यावेळेस फटका तर फसला मिस टायमिंग खेळाडू अगोदर पुढे आले पण आता मागे जात आहेत मात्र चेंडूचा अंदाज घेत असताना अनिल तिकडे होते ते देखील एक चांगले खेळाडू आहेत टीम दाळोचे आणि इथनं दरम्यान अजून दोन धावा मिळतील बॅट्समन अबीला आणि दोन धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या दोनने जाते पुढे स्कोर मजून 27 लॉस ऑफ 1 विकेट्स कल्पेश बाद झाला आहे परतलाय मैदानाच्या बाहेर डगआउट मध्ये चेंज ऑफ पेस मात्र फटका हवेत आहे खेळाडू जेलच्या खाली विकेटचे पतन फटका तर खूप चांगले खेळले होते अभी मात्र इथनं फटक्याला एलिमिनेशन आपल्याला कमी पाहायला भेटला जास्त उंची गाठली लांबी कमी आपल्याला पाहायला भेटली विकेटचे पतन अभिला परतावं लागेल फलंदाज बाद पोलीस मित्र देखील आले आहेत फुल तयारीनिशी आले आहेत चार पाच दोन चार नव्हे तर सगळेच बॉल फोडा हरकत नाहीये आपण मजबूत बॉल आणले आहेत 10 पाकिट आम्ही तुमच्यासाठी ठेवले सेपरेट जीन्स पॅन्ट आहे काही जणांच्या ज्यांच्या जीन्स पॅन्ट आहेत त्यांनी 12 खेळाडू बसावे ट्रॅक पॅड कंपल्सरी आहे आता नियम आमचे आहेत बाकी दिवस नियम तुमचे असतात आता नियम आमचे आहेत साहेब कंपल्सरी तुम्हाला घालावी लागेल राऊंड विकेटने बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न मात्र चेंडू या दरम्यान खेळाडूला चकमा देतोय तोपर्यंत एकच धावीतनं मेल नवीन खेळाडू झाले मैदानाच्या आतमध्ये जातोय प्रकाश प्रकाश आमचे गुन्हे संख्या लेखक छोटा पॅकेट बडा धमाका आहे कारण का आपण बघतो रोशन धुळेची काल बॅटिंग जर तुम्ही मिस केली असेल ना तर जाऊन एकदा वर्जून युट्यूब वरती तुम्हाला क्लास बॅटिंग पाहायला भेटली ओरडले बघा खूप जोराने काहीतरी नक्की कवी सांगत असताना गतीमध्ये मिश्रण करत असताना कवी एक असा चांगला खेळाडू आहे जेव्हा जेव्हा कवी मात्र मैदानाच्या आतमध्ये उतरला आहे तेव्हा तेव्हा इतिहास झाली आहेत आपण बघितला रबर बॉल टुर्नामेंटमध्ये एकाच टुर्नामेंटमध्ये 18 षटकार मारणारा एकमेव खेळाडू कवी पुन्हा एकदा गतीमध्ये मिश्रण आहे फसवा चेंडू आपल्याला पाहायला भेटला कधी लेग ब्रेक तर कधी ऑफ ब्रेक कधी चेंज अप पेस आहे कधी मात्र कशा प्रकारचा चेंडू फेकला जाईल याचा मात्र नेम नाहीये मात्र कवी पूर्णपणे या दरम्यान छाप सोडतो या मॅच मध्ये पहिल्या देखील मॅच मध्ये अप्रतिम असा खेळ दाखवला सुरुवातीलाच येऊन आक्रमण केलं तब्बल 45 धावा ठोकल्या पहिल्या मॅच मध्ये आणि आता देखील त्याच अनुषंगाने तिथनच पुन्हा एकदा मात्र सुरुवात केली कवीने या देखील मॅच मध्ये एकूण संघाची धावसंख्या झाली आतापर्यंत 3 षटकांचा खेळ संपलाय 29 धावा या स्कोर कार्ड वरती आल्या आहेत षटकातील बघतो आपण शेवटचं अंतिम बॉल वरती एक मात्र लेगबाची धाव आली आहे शेवटचं अंतिम षटक अजूनही मात्र बाकी असेल तर थोडासा वेळ आहे जास्त नव्हे 1 ते 2 मिनिटं आपण जाऊया डीजे रोनीच्या माध्यमातून ऐकूया एक दर्जेदार संगीत
निश्चितच सर्व प्रेक्षक राहुल आतुरतेने ज्या सामन्याची वाट पाहत प्रेक्षणीय सामना मैत्रीपूर्ण लढत पोलीस मित्र इथे मात्र उपस्थित आहेत. बदलापूर पश्चिम बदलापूर पूर्व या दोन्ही विभागातील पोलीस मित्र इथे उपस्थित आहेत. निश्चित हा सामना संपल्यानंतर लगेच त्या सामन्याला मात्र सुरुवात होईल. प्रेक्षकांची आतुरता इथे मात्र शिगेला पोहोचले. ओ टू राहुल. नाही महेश आता मैत्री पूर्व नव्हे तर आता अस्तित्वाशी लढत आहे. आता मित्र आपण एक चांगले आहोत जेव्हा मैदानाच्या आतमध्ये उतरू तेव्हा मात्र आपण कट्टर समर्थक आहोत. ईस्ट त्याच्यानंतर वेस्ट. अच्छा एकत्र पोलीस आहेत का सर्व मिक्स आहेत का ईस्ट वगैरे असं काय नाही बघा सांगतायत ईस्ट वेस्ट आहे बरोबर आहे. मॅच मध्ये चुरस होणं गरजेचं आहे. एकत्र आपण नाही आहोत वेगवेगळेच आपण आज लढायचं आहे. आपल्याला एकत्र आपण लढल्याच्या नंतर प्रॉब्लेम क्रिएट होतात तुम्ही बघत असाल आजवर. हा वेगवेगळं जायचं आपण तुझं आपण मॅचच्या दिशेने एक दर्जेदार असे कॉमेंट देखील आम्ही एक वेगळी आगळी वेगळी करणार आहोत. मॅच जेव्हा सुरू होईल फटका फसला मिस टायमिंग अफेट 100% होता प्रयत्न 100% होता मध्ये त्यांना बीट करून चेंडू झाली सीमा पार 4 धावा. षटकार मात्र इथं येत असताना थोडंशी नक्कीच क्षमा असू द्या कारण का आमचं लक्ष नव्हतं. महाराष्ट्र पोलीस दलातील सर्व आमचे जे पोलीस आहेत आज मात्र सज्ज झाले आहेत. त्यांच्याकडे वेळ फारसा कमी असतो. षटकार आला चेंडू मात्र हरवला की काय. चला चेंडू लवकरात लवकर आपण मात्र उपलब्ध करून द्यायचा आहे. नवीन चेंडू दिला जाईल. लॉंग टाइम येतो चेंडू. चला मॅच बॉल येतोय आणि 19 मदतीने संघाची धावसंख्या 6 जाते पुढे 39 धावा. पहिल्या बॉलवरती चौकार आला आणि सेकंड बॉलवरती हा षटकार आला आहे. आता या मॅच मध्ये कडव संघ देखील दाखवतोय आम्ही चांगला खेळ करू आम्ही एक चांगली धावसंख्या उभारू जेणेकरून आम्ही देखील मात्र फाईट बॅक करू शकू या मॅच मध्ये. शेवटचा अंतिम षटक गोलंदाज अजय राऊंड विकेटने पुन्हा एकदा मात्र चेंडू आपण बघतो. यावेळेस फटका दर्जेदार आहे. ब्लॉक हॉल मध्ये फेकण्याचा प्रयत्न केला मात्र त्याला ओव्हर पिच बनवलं. खूप चांगले बॅटिंग देखील आपल्याला पाहायला भेटते. स्क्रीन समोर खेळत आहेत षटकार. थँक्यू डीजे. ॲव्हेंजर बाईक आहे तर डीजे मास्टर देखील मोटर मोटर गाडीचीच आठवण करून देत आहेत. गाडीची मात्र त्यांना देखील आतुरता आहे की गाडी मात्र कोण घेऊन जाणार. शेवटच्या अंतिम दिवसामध्ये इथनं धमाकादार अशी बॅटिंग देखील आपल्याला पाहायला भेटते. धमाका इथनं होत असताना ब्लास्ट होतात मोठे मोठे कारण का पहिला बॉल चौकार त्याच्यानंतर लागोपाठचे 2 षटकार आणि त्याच्यानंतरचा येणारा हा अजून एक चौकार. अक्षरशः धुलाई केली जाते गोलंदाजाची. 49 धावा स्कोर कार्डवरती. धुपटणं हातामध्ये आहे अर्थातच बॅट आणि समोर गोलंदाज त्याची ही धुलाई होत असताना. या दरम्यान चेंडू पुन्हा डीप मध्ये जातोय. खराब क्षेत्ररक्षण दबाव दबाव प्रेशर प्रेशर. जेव्हा जेव्हा चांगल्या धावा बनत असतात तेव्हा तेव्हा खेळाडूंवरती देखील प्रेशर येत असतो आणि हा प्रेशर आपला धारोळ टीमच्या माध्यमातून पाहायला भेटला अंतिम षटकामध्ये. आता मात्र इथनं सूत्र आपल्या हातामध्ये घेतले आहेत फलंदाज प्रकाशने. संघाची 19 धावसंख्या 50-51. आता मात्र चांगला स्कोर झाला आहे. मॅच चांगली रंगतदार आपल्याला मात्र पाहायला भेटले. पुन्हा एकदा पोलचा फटका दाखवायचा होता. खराब क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा. 2 धावा कम्प्लीट केल्या जातील का. 2 नाही तर 1 मिळेल आणि अशा प्रकारे आपण बघतो. यावेळेस
पहिली जी इनिंग आहे खेळाचा जो पहिला डाव आहे तो मात्र कंप्लीट झाला आहे आणि पहिल्या इनिंग मध्ये तब्बल धावा बनवल्या गेल्या. या दरम्यान 52 धावा बनवल्या गेल्या आहेत आणि 53 धावांचा लक्ष्याचा पाठलाग या मॅच मध्ये हा सामना जिंकण्यासाठी करावा लागेल. टॉस आपण लगेचच करतोय. हा यस डीजे रॉनी शिंगरू बाबाचा मयूर दादा मनाला भावलाय र असा शिंगरू बाबाचा मयूर दादा मनाला भावलाय र कर दादा यो आमचा प्रेमळ भारी स्वभावचा प्रेमळ भारी स्वभावचा प्रेमळ भारी स्वभावचा साऱ्या बदला शरण नव योगा. थँक यू डीजे. चला आमचे महाराष्ट्र पोलीस दलातील सर्वच बदलापूरचे पोलीस इथे मात्र उपस्थित झाले आहेत. सर्व कर्मचारी उपस्थित झाले आहेत. चला चला या दादा या पूर्व आणि पश्चिम. टॉस साहेब येतात का सिनियर का सर्वांनाच नका बोलू आमची वाट लागली. तर चला आपण मॅच स्टार्ट करूया. आपण कमेंट्री बॉक्स मध्ये जाऊया. तिथे नक्कीच हालचाल सुरू आहे. थोडीशी नक्कीच मजाक मस्ती देखील सुरू आहे. सर्व आम्ही जेव्हा एकत्र येतो तेव्हा नक्कीच थोडासा माहोल निर्माण होत असतो. गौरव आहेत, कुणाल जे आहेत, प्रसाद जे आहेत, मॅडी आहेत. तर आपण मॅच लगेच स्टार्ट करूया. मॅच जेव्हा मात्र सुरू होणार आहे पुन्हा एकदा आपण ऐकणार आहोत प्रसादजी परब सरांना. आपण या सेकंड इनिंग मध्ये शिंगरू बाबाचा मयूर दादा मनाला भावलाय र असा शिंगरू बाबाचा मयूर दादा मनाला भावलाय र थँक यू. धन्यवाद राहुल. व्यासपीठावर तुम्ही पाहतात व्यासपीठावर उपस्थित आहेत सन्माननीय शांभोईरी साहेब. स्पर्धेच्या प्रमुख आयोजकांकडून त्यांचा इथे सन्मान केला जाणार आहे. प्रतीक पिसेकर मयूर पिसेकर यांच्या माध्यमातून शांभोईरी साहेबांचा आम्ही यथोचित सन्मान इथे मात्र करत आहोत. 53 धावेंचं लक्ष डोळ्यासमोर आहे धारोळ संघाच्या. लिटिल स्टार धारोळ संघ आणि बघायचंय डावाची सुरुवात करण्यासाठी या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी याला मात्र एक चॅलेंज देण्यासाठी स्ट्रायकिंग एंडला फलंदाज कवी सज्ज झालाय आणि कवीच्या सोबत आले ते सुनील. ऑल द बेस्ट दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. पहिला चेंडू. तसेच आमचे मान्यवर सन्माननीय श्यामजी भोईर क्षमा सुद्धा सर कारण का आपण नाही का सन्मानित करतोय. आलेल्या मान्यवरांचं पुन्हा नक्कीच हार्दिक सहर्ष स्वागत आहे. आणि त्याच्यानंतर आमच्यासोबत मात्र उपस्थित होणार आहेत आमचे डिकले एपीआय त्रिष्णा साहेब आहेत. त्याच्यानंतर चौगुले
ईपी आहे ते देखील थ्रेष्टार एक चांगला असं व्यक्तिमत्व कायद्याचे उत्तम असे जाणकार, कारण का महाराष्ट्र पोलीस दलामध्ये नक्कीच ते सेवा करत असताना आणि आपली सर्वांचीच काळजी घेत असताना या साहेबांचं देखील शुभ आगमन झालं आहे. तर साहेबांचं देखील आपण शुभ सन्मान करणार आहोत. तर सन्माननीय डिगले साहेबांच्या सोबत मात्र उपस्थित आहेत, वेळात वेळ काढून आपल्या सर्वांसाठी मात्र ते 24 तास ऑन ड्युटी नक्कीच आपल्या आपली सेवा करत असतात. काही प्रॉब्लेम असो प्रत्येकी वेळेस आमच्या महाराष्ट्रातील सर्वच पोलिसांचं अर्थातच जे कायद्याचे उत्तम जाणकार आहेत, कायद्याची अचूक त्यांना माहिती आहे. आणि त्याच्यानंतर सन्माननीय चौगुले साहेब हे देखील आमच्यासोबत उपस्थित आहेत. साहेबांना विनंती करतो की आपण पुढे यावं. सन्माननीय चौगुले साहेब, साहेबांचं देखील आपण हा शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून हे देखील एपी आहेत कायदा उत्तम माहिती आहे कायद्याची आणि ते देखील आमच्यासोबत उपस्थित आहेत. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आपण हार्दिक सहर्ष स्वागत करतोय. आपण जर कॉमेंट्री बॉक्समध्ये तिथे सज्ज आहेत प्रतापजी परत सर यांना आपण ऐकूया या मॅच मध्ये. थँक्यू. थँक्यू राहुल. कडाव संघाला मिळाली सगळ्यात मोठी सफलता या धोरळ संघाचा आघाडीचा फलंदाज कवीला ताबडतोब पुढच्या चेंडू उत्तर देत असताना तंबूत पाठवले ते गोलंदाज कुशलने. कुशलची कुशल कामगिरी उजव्या त्याने ओवर द विकेट. ऑन साईडला खूप चांगला फटका बॅकफुटला ऑन साईडला चेंडूला पुल केलाय. मिड विकेटला जज करतोय चेंडूच्या खाली क्षेत्रशक येतोय आणि बघायचंय अजूनही मात्र डिसिजन पेंडिंग आहे. पंच मात्र रिकन्सिलेशन करतायत. आमचे व्हॉलंटियर्स बरोबर आहेत, पाय अजूनही जागेवर ठेवलाय त्या खेळाडूने आणि पंच तिथे मात्र हेमंत कोळी स्वतः तिथे जावं लागतं. एक्स्ट्रा त्यांना मेहनत करावी लागते आणि कन्फर्म करतायत एक्झॅक्टली त्यांचा पाय कुठे आहे. तो बाउंड्रीच्या पलीकडे आहे, ऑन द लाईन आहे की आतमध्ये आहे आणि त्यानंतर मात्र पंचांचा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचेल. कुठल्याही प्रकारचा चुकीचा निर्णय ऑडियन्सकडनं आम्हाला अपेक्षित नाहीये. प्लीज सहकार्य करा आम्हाला आणि बघायचं आहे पंचांकडे आता निर्णय आलाय ते निश्चित आमच्या जागेवर मात्र आम्हाला निर्णय कळवतील. फटका सुंदर होता, तेवढं सुंदर क्षेत्रक्षण सुद्धा झालं, खूप चांगला झेल सुद्धा टिपला गेला पण याचं उत्तर काय आता मात्र येणार ते पंचांकडनं आम्हाला अपेक्षित आहे. जजमेंट चांगली होती. पंच आपल्या जागेवर पोहोचतायत आणि बघायचं आहे निर्णय येतोय पंचांचा. तो षटकार ऑन द लाईन किंवा लाईनच्या पलीकडे सुद्धा मात्र पाय असेल आणि निश्चित पंचाने मात्र हा निर्णय दिलाय. इट इज 6 गुड शॉट. फलंदाज येतो तो सुनील शेंडेच्या बॅटमधून. षटकाराच्या मैदानी धावसंख्या धाव फलकावर 10 धावा. सुरुवात चांगली आहे पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये. शॉर्ट पिच चेंडू जबरदस्त वेग भन्नाट वेग अचूक टप्पा शॉर्ट ऑफ गुडलेनचा वापर केला आणि एक उंचपूर असा गोलंदाज आहे. हाय आराम ऍक्शन गोलंदाजी तुम्हाला अशा या चेंडूर पाहायला मिळाली ती गोलंदाज कुशलकडून. कुशलकडे कुशल नेतृत्व आहे. पहिला षटक जो हाताळत असताना तुम्ही पाहतात पॉवर प्लेचं खूप मोठी जबाबदारी असते. या षटकात जर कमीत कमी धावांवर रोखलं तर बाकी षटक सुद्धा तशीच पाहायला मिळतात. फुलर लेंथ होतं, ड्राईव्ह केलंय, मिड ऑन ऑनला चेंडू मागे जातोय, क्षेत्रक्षक थोडेसे फंबल जात आहेत, बॅकअप येत आहे आणि तोपर्यंत फक्त आणि फक्त एकच धाव. सुनील शेंडे त्याच्यासोबत आता मात्र आले ते जितेंद्र तिसऱ्या क्रमांकावर. 12.25 ची सरासरी प्रतिषटकामागे तुम्हाला मेंटेन करायची आहे कारण 53 धावसंख्येचं लक्ष तुम्हाला मैदानावर गाठायचं आहे. 13.25 फुल लेंथ गुड बॉलिंग वाईड यॉर्कर ऑफनच्या थोडासा बाहेरचा चेंडू आणि एक यशस्वी षटक इथे मात्र समाप्त होत आहे. एक सफलता मिळाली आहे आणि दावा खर्च केला ते फक्त आणि फक्त 11. जो एक्झिबिशन सामना इथे होणार आहे प्रेक्षणीय सामना जे मात्र होणार आहे तो बदलापूर पूर्व पोलीस आणि बदलापूर पश्चिम पोलीस यांच्यामध्ये दोन्ही संघाचे संगणक जर आले असतील तर विनंती करतो आपण नाणेफेकीसाठी व्यासपीठावर यायचं आहे. दोन्ही संघाने आपला संघांना एक पाठवून द्यायचं आहे नाणेफेक करण्यासाठी. बदलापूर पश्चिम संघ आणि बदलापूर पूर्व संघ. पोलीस विभागात कार्यरत असले सर्व अधिकारी आज एक्झिबिशन मॅच इथे खेळण्यासाठी उपस्थित झालेले. चला वेळ घेऊ नका, फास्ट खेळायचं आहे. अजूनही मैदानावर आम्हाला 2 सामने कव्हर करायचे आहेत त्यामुळे प्लीज कॉपरेट करा.
11 ऑन द बोर्ड, धाव संख्या 11 धावा, धाव फलकावर स्टिल रिक्वायर 42 फ्रॉम द 18. 18 चेंडू 42 धावांची गरज. गोलंदाज लेफ्ट आर्म गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय जो येतोय तो विटभट्टी एंड कडून. इथे ते गोलंदाज मनीष. सामना फास्ट खेळायचा आहे, कडाव संघ प्लीज कॉपरेट करा. बघा सूचना मला पंचांकडून येत आहेत, या सूचनांचं पालन करा, अदरवाइज तुम्हाला पेनल्टीला सामोरं जावं लागेल. स्ट्राइकिंग गेला सुनील शेंडे, चेंडू उंच गेलाय, भरपूर उंच, क्षेत्रक्षक येतात डीप मधून वेगाने चेंडूच्या खाली. अँड जज, गुड कॅच, वेल जज कॅच आणि फिनिश, खूप चांगला जेल फिनिश केलाय आणि फलंदाज बाद. चेंज ऑफ द पेस, ऑन साईडला खूप चांगला पुलचा फटका स्वीप केलेला आहे चेंडूला, डीप मध्ये क्षेत्रक्षक येत आहे, डीप मधून चेंडू उचलण्यासाठी चांगला क्षेत्रक्षण पाहायला मिळत आहे आणि फेक सुद्धा चांगली होते. संघर्ष करावा लागतोय, स्ट्रगल करावा लागतंय मैदानावरती आहे धारोळ संघाला प्रत्येक धावेसाठी. जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागत असेल तर स्वतःला खूप नशीबवान समजा, कारण देव संघर्ष करण्याची संधी त्यांनाच देतो ज्यांच्यामध्ये क्षमता असते. ती क्षमता आता मात्र आजमावायची वेळ आली आहे ती धारोळ संघाला. तो गुड बॉलिंग, अप्रतिम चेंडू, ओव्हर पिच होतं, बसून खेळण्याचा प्रयत्न, टायमिंग होत नाहीये. बॅटची आतली कड घेतल्यानंतर मात्र चेंडू जाऊन तो थायपॅडला ब्रश होतोय आणि क्विक सिंगल या चेंडूर कंप्लीट केली ती फलंदाजाने. धावसंख्या सरकते पुढे, धावफल करते, एकूण 13 या धावसंख्येवर. लक्ष अजून खूप मोठं आहे, खूप दूर आहे. मनीष फुल टॉस समोर एक्झिक्यूट केलाय, क्षेत्रक्षक जज करतोय लॉंग ऑनला आणि अजून एक धक्का देतो तो मनीष आपल्या गोलंदाजीतून. फलंदाज बाद. कवी बाद झाल्यानंतर एकामागून एक फलंदाज मात्र थोडेसे निष्प्रभ ठरत आहेत आणि इथे मात्र तंबूत परतावं लागतंय. गोलंदाजी मात्र खूप सुरेख होते, अचूक टप्प्याची गोलंदाजी होते, त्यामुळेच की काय धारोळ संघ थोडासा मात्र कोलमडलाय. 3 गडी बाद, धावसंख्या दाव फलकावर 13. ओ गुड बॉलिंग, चांगला फटका, इम्प्रोवायझेशन स्ट्रोक पाहायला मिळतोय. क्षेत्रक्षक जज करतोय डीप मध्ये वाईडिश लॉंग ऑनला आणि चेंडू जोपर्यंत कव्हर करेल तोपर्यंत 2 धावा. चांगला फटका पाहायला मिळतोय, 2 धावेने खातं उघडले ते नरेशने. 15 ऑन द बोर्ड, 53 रन्स टू विन हे टार्गेट आहे, हे लक्ष आहे ते धारोळ संघासमोर. फुल टॉस, ऑन साईडला जमल्या चेंडूला एक्झिक्यूट केले, कार्पेट शॉट पाहायला मिळतोय. अभि देवगरे चेंडू येतोय, ओ गुड फिल्डिंग, चांगलं क्षेत्ररक्षण. ग्राउंड फिल्डिंग किती खेळाडू असे तुमच्या डोळ्यासमोर आहेत ते चांगलं क्षेत्ररक्षण करू शकतात. अभिकडून एक उत्तम उदाहरण तुम्हाला पाहायला मिळते ग्राउंड फिल्डिंगचं आणि या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या सरकते पुढे, धावफलकावरती एकूण 17 या धावसंख्येवर. चेंडू शिल्लक आहे ते 12 आणि 12 चेंडूमध्ये धावा आहेत त्या 36, 36 रिक्वायर. सामना जिंकण्यासाठी या स्पर्धेमध्ये तुम्ही आता आपलं आव्हान जर कायम ठेवायचं असेल या दोन्ही संघांना तर या सामन्यात विजय महत्वाचा आहे. बघायचं आहे कडाव संघाच्या समोर एक निश्चित एक कडवं झुंज देण्यासाठी
धारोळ संघ सज्ज झालाय. कवी बाजारात पण बघायचं, कवीची मात्र कमी न जाणव देता चांगला खेळ करावा लागेल आणि 12 चेंडूमध्ये हे 36 धावा करावे लागतील. स्ट्रगल करावा लागेल, विचार करावा लागेल, कारण 12 चेंडू तुमच्याकडे आहेत आणि 12 चेंडू तुम्हाला करायचे त्याच्या 36 धावा. कवी बाद झाल्यानंतर अनिल आणि नरेशवर जबाबदारी असेल. विचार विनिमय करूनच फलंदाजी करावी लागेल. अभी देवघरेच्या आता चेंडू सोपवले संघनायकाने. रेनबो क्लब एनकडून तो गोलंदाजी करतोय. राऊंड अप विकेट, ब्लाइंड स्ट्रोक कम्प्लिटली, डोळे झाकून घेतले होते फटका मारण्यासाठी. टायमिंग होत नाही, राईट डिसिजन फ्रॉम हेमंत कोळी. लेग बाईज मोठ्या फटक्यांपासून थोडस वंचित ठेवलंय. स्टील रिक्वायर 34 फ्रॉम द 11. 11 चेंडू आणि 35 धावांची आवश्यकता. मी पुन्हा एकदा विनंती करतो आमच्या पोलीस मित्रांना, डोंबली बदलापूर पश्चिम आणि बदलापूर पूर्वचे संघनायक आपण रिपोर्ट करायचंय टॉससाठी. येस, थँक्यू थँक्यू. कारण यानंतर तुमचा सामना लगेचच इथे म्हणतात होणार आहे एक्झिबिशन मॅच. कारण या सामन्याच्या प्रतीक्षेत सर्व आमचे लाडके प्रेक्षक सुद्धा आम्ही सुद्धा आहोत की बदलापूर पूर्व आणि बदलापूर पश्चिम मध्ये काय झुंज इथे मात्र लढणार. अभि देवघरे लीडिंग आहे चेंडू हवेमध्ये. क्षेत्रक्षक शॉर्ट फाईन लेगला, कुठली चूक करत नाहीये. अभिला मिळणार या सामन्यातलं पहिलं यश फलंदाज बाद. जबरदस्त कामगिरी प्रत्येक गोलंदाजाची धारोळ संघाच्या विरुद्ध. संघर्ष अजूनही सुरू आहे धारोळ संघाचा. अभि देवघरे पुन्हा एकदा सज्ज राऊंड विकेट साठी. ओ गुड बॉलिंग, पुन्हा एकदा पूर्णपणे ब्लाइंड स्ट्रोक पाहायला मिळतोय. क्रीज मधून बाहेर आले, धावची संधी तिथून मात्र एकच यष्टी दिसत होती आणि एक सिंगल या चेंडूर कंप्लीट केले. लेग बाईचा इशारा हेमंत कोळी यांचा. धाव फलकावर धावसंख्या सरकते पुढे ती 19 या धावसंख्येवर. मग अशी ज्याप्रमाणे कुणाल दत्ते यांनी सातत्याने उल्लेख केला की येणाऱ्या काही वर्षात तुला सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून ज्याप्रमाणे या स्पर्धेचं यश पाहायला मिळते, स्पर्धेची चर्चा पाहायला मिळते, स्पर्धेमध्ये ज्याप्रमाणे मोठे मोठे संघ या स्पर्धेमध्ये खेळत आहेत त्यामुळे या स्पर्धेची प्रशंसा खूप होते. येणाऱ्या काळामध्ये निश्चित म्हणजे की मात्र फोर व्हीलर दिसत तरी वावगं ठरणार नाही आणि तीच मात्र गोष्ट आयोजकांनी लक्षात घेतली आणि त्यांनी मात्र आत्ताच अनाऊन्समेंट केली, आत्ताच तुम्हाला मात्र ग्वाही दिली आहे की त्यांनी प्रोव्हिजन केलं आहे की पुढच्या वर्षी 100% या स्पर्धेमध्ये तुम्हाला फोर व्हीलर पाहायला मिळणार आहे. यासाठी आमच्या आयोजकांचं खरंच कौतुक करेन मी की ताबडतोब त्यांनी हा निर्णय लगेचच मार्गी लावलाय. समोर केले आहेत, बॅक टू द बॉलर, ब्युटिफुल टायमिंग, स्ट्रेट टू द ग्राउंड, चेंडू सीमारेषे बाहेर, षटकार. थँक यू. या षटकारामुळे निश्चित थोडासा सुटकेचा निश्वास टाकला असेल धारोळ संघाच्या संघनायकाने, कारण थोडंसं अजून स्ट्रगल बाकी आहे, संघर्ष बाकी आहे. धावसंख्या 25 धावा धावफलकावर. 7 balls and 28 टू विन. हा फटका थोडासा ऑर्थोडॉक्स होता, स्क्वायर कट करायचा होता, स्ट्राईक्स होता, रोटेट केलं या चेंडूवर आणि इक्वेशन उरल्या मैदानाच्या आतमध्ये की चेंडू शिल्लक आहे ते 6 आणि धावा आहे त्या 27. कमिटमेंट जी पूर्ण केली आहे. त्यांच्या माध्यमातून तुम्ही पुढील एक्झिबिशन मॅच पाहणार आहोत. पोलीस मित्र परिवार, बदलापूर पश्चिम, बदलापूर पूर्वचे सर्व पोलीस मित्र, पोलीस अधीक्षक, अधिकारी सर्व उपस्थित आहेत. त्यांच्या माध्यमातून
एक्झिबिशन सामना तुम्हाला पाहायला मिळणार आहे. आणि या षटकानंतर लगेचच नाणेफेक सुद्धा केली जाणार आहे. हॅलो, तर याच दरम्यान सिनियर पी आय साहेब सारीपुत्र साहेब यांचं इथे आगमन झालंय. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष मनपूर्वक स्वागत करतोय. आणि पुन्हा एकदा सर्व व्यासपीठावरील मान्यवरांना उपस्थित क्रीडा रसिकांना घेऊन जातो या क्रिकेटच्या महासंग्रामात, जिथे मात्र दुसऱ्या फेरीतील दुसरी लढत रंगते कडा विपक्ष धारोळ या दोन संघांमध्ये. नाउ बॅक टू क्रिकेट, ओव्हर टू प्रसाद सर. थँक्यू थँक्यू मॅडी. धावसंख्या दाफलकावर या चौकाराच्या मैदाने जाऊन विसावली ती 30 या धावसंख्यावर, म्हणजे अजूनही मैदानावर 23 धावींची गरज आहे. पण चेंडू शून्याकडे शिल्लक आहे ते 5 चेंडू 23 धावा. ओ गुड बॉलिंग, वेगवान चेंडू, जबरदस्त भन्नाट वेग. चेंडूने टप्पा घेतल्यानंतर थोडीशी उंची कमी गाठली, थोडासा जमिनी समांतर चेंडू जातोय आणि जातोय तो बरोबर यश हातामध्ये डॉट बॉल. समीकरण थोडस अजून अवघड होत चाललंय धारोळ संघासाठी. चेंडू शिल्लक ते 4 धावा व्यत्य 23 उद विकेट गोलंदाज येते बघायचंय. गुडलेनचा वापर केला ऑफस्टनच्या खूपच बाहेरचा चेंडू आणि व्हाईटचा इशारा. गोलंदाज या षटकामध्ये आहेत विशू बोराडे, 4 चेंडू 22 धावा, 3 षटकार, 1 चौकाराची नितांत गरज या धारोळ संघाला. विशू चेंज ऑफ द पेस, गतीमध्ये परिवर्तन, मागचा चेंडू फाईन लेगला क्षेत्राच्या तिथे येत आहेत, लॉंग लेगला चेंडू कव्हर करतील तोपर्यंत बघायचं. एकदा तिथे पूर्ण केली आहे, फेक चांगली होते आणि दुसरी धाव सुद्धा वेगाने पूर्ण करतायत. 3 चेंडू आणि अजूनही 20 धावींची गरज. संघर्ष दोन्ही संघाच्या बाजूने हा संघर्ष सुरू आहे. 3 चेंडू आणि 20 धावा या धारोळ संघासाठी हे लक्ष आहे. गुड बॉल आणि चांगला फटका समोर एक्झिक्यूट केले 2 खेळाडूंच्या मधून. चेंडू होतोय तो फरार सीमारेषेबाहेर, दर्जेदार चौकार. या चौकाराच्या मैदानी धावसंख्या निश्चित पुढे सरकली पण विजयापासून थोडस दूर घेऊन गेला चौकार.